आताची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच महायुतीचा विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्या असल्याचं वृत्त समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेतून हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याचं समजत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप 150 अधिक जागा लढविणार असून अजित पवार गटाला 60 आणि एकनाथ शिंदे गटाला 70 जागा देण्यात येणार आहे. भाजप शिंदेगट आणि अजित पवार गट यांच्याकडील विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या गटाला सोडल्या जातील, मात्र काही जागा यास अपवादही ठरतील असे वृत्त समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागा वाटपाचा प्रचंड गोंधळ उडाला होता, त्याचा फटका महायुतीला बसला. यावेळी मात्र कोणताही गाजावाजा न करता गुप्तपणे महायुतीच्या शीर्षस्थ नेत्यांनी जागा वाटपाची बोलणी केल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकेकटे जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विधानसभा जागा वाटपाची चर्चा केली असल्याची माहिती आहे. 2019 विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेबाबतचा कटु अनुभव भाजपाला आलेला आहे, त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात अत्यंत सावध असलेल्या भाजपाने 150 जास्त जागा लढविणार असल्याचे, शिंदे आणि अजित पवार गटाला 60 तर शिंदे गटाला 70 जागा देणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं असल्याचं समजत आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपा संदर्भातली ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.